आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठी दुपारी 12 वाजता ठाकरे गटाचे नेते विधानभवनातील सेंट्रल हॉलमधील सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. ठाकरेंसोबतचे 14 आमदार आपल्या वकिलांसोबत सुनावणीला हजर उपस्थित राहणार असून याआधी ठाकरे गटाच्या आमदारांची एकत्रित बैठक पार पडण्याची शक्यता आहे. तर या बैठकीमध्ये ठाकरे गटातील वरिष्ठ नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. सत्ता संघर्षाप्रमाणे शिवसेनेने अपात्रतेचा मुद्दाही प्रतिष्ठेचा बनवलाय आणि त्यामुळे कोण पात्र आणि अपात्र ठरतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, आपण पाहतोय एकतर 14 सप्टेंबरला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठी दुपारी 12 वाजता ठाकरे गटाचे नेते विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहणार आहेत. काय सविस्तर अपडेट? सुनावणीपूर्वी कदाचित त्यांची बैठकही होऊ शकते. शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची खरं तर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पात्र की अपात्र या संदर्भातली महत्वाची सुनावणी जी होणार आहे विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहामध्ये या संदर्भात सुनावणी केली जाणार आहे. या वेळेला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. शिंदे गटातील देखील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत आणि ठाकरे गटातील देखील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. आणि या सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये एकूणच सुनावणी जी केली जाणार आहे त्यावेळेला आता जी माहिती मिळेल ताजी त्यानुसार ठाकरे गटातील देखील सर्व 14 आमदार जे या सुनावणीच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत. आणि तत्पूर्वी ठाकरे गटातील जे वरिष्ठ नेते आहेत किंवा वरिष्ठ वकील जे असणार आहेत त्यांच्या समर्थक ते त्यांच्यासोबत त्यांची महत्वाची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर या सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यावेळेला ते उपस्थित राहतील. याच वेळेला शिंदे गटातील देखील आमदार जे आहेत ते उपस्थित राहणार आहे. शिवसेना गटातील आमदार उपस्थित राहणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार उपस्थित राहणार आहे. यावेळेला पात्र अपात्राचा जो महत्वाचा निर्णय आहे तो लागतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आता अख्ख्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे भिडे गुरुजींनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. थेट जाऊयात प्रसार माध्यमांशी ते संवाद साधतात. करणारे हे तिघ जण नाहीये यंत्रणा आणि यंत्रणेत माणसं इतक्या परिपक्व बुद्धीची असतील असं नाही. आणि समजा लाठीचार्ज त्यांनी केला असेल तरी सुद्धा तो एकदम काहीतरी वाईट वृत्तीचे लोक आहेत ते पोलीस दल सुद्धा असं म्हणण्याची आवश्यकता नाही. पण यंत्रणा यांच्या आदेशाशिवाय काम नाही करत ना. कोण यंत्रणा यांच्या आदेश आल्याशिवाय लाठीचार्ज नाही करणार. परंतु ते सुद्धा असं करा अशी इच्छा असलेले राज्यकर्ते नाहीये. त्यांनी ज्या अर्थी निलंबित करा असं सांगितलंय काही ना त्या अर्थी 101% त्यांची ती आदेश देताना अशी वाईट भावना नव्हती आणि असणार नाही. कोणत्याही चांगल्या व्यक्तीची अशी वासना असणार नाही. ते आंदोलन करतात म्हणजे नालायक आहेत हे झोडपून काढले पाहिजेत, शिक्षा केली पाहिजे, हाणले पाहिजेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही कट्टर शिवभक्त आहात, छत्रपती शिवाजींचे विचार मानणारे आहात. आज जर छत्रपती असते तर महाराजांनी काय केलं असत? महाराजांनी मनोजदादा जरांगेंना सांगितलं असलं, लेकरा तू तानाजी महाराजांच्या कुळातला आहेस, तू हे मागे घे, आपण ते बघू आणि हा निर्णय पाहिजे तसा मराठा समाजाला उपकारक आणि योग्य न्याय येऊ येईल असं पाहू असं सांगित असत. मला तो निरोप सांगण्यासाठी मी आले. तर आपण पाहिलं अंतरवाली सराटी गावातून संभाजी भिडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. तर तुमचं उपोषण मागे घ्या, लढा सुरू ठेवा असं त्यांनी या सगळ्या उपोषणकर्त्यांना सूचित केलेलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहिली होती ती म्हणजे अंतरवाली गावांमधली. भिडे गुरुजींनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळेस त्यांनी उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे. तर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात दाखल झालं. यावेळी सरकार जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे आणि त्यामुळेच जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी केली आहे. सर्व पक्ष नेत्यांचा निरोप घेऊन मी आलोय, उपोषण मागे घ्यावं असं सर्व पक्षीयांना वाटत असल्याचं सुद्धा खोतकर म्हणाले. तर जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यायला हवा असं खोतकर म्हणाले.
सर्व गोष्टी आता आपल्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी घडू लागलेल्या आहेत, त्यामुळं समितीपासून तर या सर्व गोष्टी झाल्या, सरकारला आपण या ठिकाणी वेळ द्यावा ही विनंती घेऊन आम्ही या ठिकाणी मनोज पाटलाकडे आलेलो. माननीय मनोज पाटलांनी या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती राज्य सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो. विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षांची संयुक्त बैठक पहिल्यांदा या विषयावरती झाली आणि सर्व विरोधी पक्षांनी आणि सरकार पक्षातील सर्वांनी माननीय मनोज पाटील जयदेंगे यांच्या उपोषणासंदर्भामध्ये एक मताने ठराव केला आणि राज्य सरकार जी काही भूमिका घेत आहे त्या भूमिकेला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आणि हे काम तातडीनं युद्ध पातळीवर करावं अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी पहिला ठराव त्या ठिकाणी पास केला गेला. माननीय मनोज पाटील जयरंगे यांना विनम्रपणे विनंती करतो की आपण या संदर्भातला निर्णय तातडीनं घ्यावा, सरकारला आपल्या तब्येतीची काळजी आहे, माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे आपण तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो. तर बार्शी तालुक्यामधील सासुरे इथं अखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडीच्या वैशाली आवारे यांची प्रकृती खालावलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ वैशाली आवारे महिला पदाधिकाऱ्यांसोबत 9 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाचा आजचा हा 4th दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत आंदोलक आपल्या मतावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर 40 गावमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली होती आणि यावेळेस ओबीसी बचाव अशा घोषणा देण्यात आल्यात. राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलनं सुरू असताना ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याबाबत विचार केला जातोय, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबाबत कुठेही दुमत नसून ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी मागणी करत ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर ओबीसी बचाव आंदोलन करण्यात आलंय. तर नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे. दरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी कुणबी समाजाचे नागपूरमध्ये धरणं आंदोलन सुरू आहे. तर कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीकडून सुरू असलेल्या आंदोलनात आजपासून साखळी उपोषण करण्याचं जाहीर करण्यात आलंय. आणि यानंतर बातमी आता शिर्डीहून. शिर्डीमधील निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय. माजी मंत्री प्राजक्त तानपुरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळेस आक्रमक शेतकऱ्यांनी राहुती गुहामध्ये नगर मनमाड महामार्ग रोखून धरला होता. तर तांदुळनेर येथील वनविभागाच्या हद्दीतील कामं त्वरित सुरू करावीत अशा विविध मागण्यांसाठी रस्ता आंदोलन करण्यात आलंय. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत, थेट हरीशकडे जाणार आहोत. हरीश, मनाली आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातलं निळवंडे जे धरण आहे या धरणाच्या पाण्याची इथले जे शेतकरी आहेत किंवा नागरिक आहेत हे गेल्या अनेक दशकांपासून वाट बघतायत. जवळपास 1970 साली खरं तर या धरणाचं काम सुरू झालेलं होतं आणि अगदी कासव गतीने हे धरण पूर्ण होत आहे. आता धरणाची भिंत झाली आहे, कालव्यांचं काम देखील झालेलं आहेत आणि काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उजवा जो कालवा आहे याला पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि त्याची चाचणी देखील यशस्वी झालेली आहे. मात्र दुसरीकडे जो एक डाबा कालवा आहे
याचं काम अजूनही अपूर्ण आहे आणि या कालव्यांच्या कामाला गती दिली जावी, वन विभागाच्या जमिनीमधलं जे कामं आहेत ही त्वरित सुरू करावी ही मागणी घेऊन हे सगळे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि रावरी तालुक्यातल्या गुहा गावामध्ये नगर मनमाड महामार्ग अडवलेला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे असतील, जिल्हा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरे आहेत, त्याचबरोबर निळवंडे पाटपणे कृती समितीचे सगळे सदस्य आणि नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यांनी गेल्या एक तासापासून हा रस्ता अडवून धरलेला आहे आणि सरकारकडे ते मागणी करतायत की ह्या निळवंडे धरणाच्या कामाला लवकर गती द्यावी आणि 182 गावातले जे लोक आहेत गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघतायत यांच्यापर्यंत हे पाणी लवकरात लवकर पोहोचवलं जावं म्हणाली. हरीश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी, तिथले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तर आता ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे. सर्वदूर पावसानं हजेरी लावल्यामुळे अहमदनगरच्या अकोलेमधील आढळा धरण ओव्हरफ्लो झालंय. अकोल्याची 25 गावांची तहान भागवणारं आढळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं ग्रामस्थांना दिलासा मिळालाय. धरण भरल्यानं लाभक्षेत्रात आनंदाचं वातावरण पसरलं, त्यामुळे आता गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढून जलपूजन केलंय. तर आता सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे मालेगावमधील हरणबारी धरण तुडुंब भरून वाहू लागलं, त्यामुळेच आता मालेगाव शहरातून वाहणारी मोसम नदीला पूरही आलाय. शहरातील नोमणी भागातील फरशी पूल पाण्याखाली गेला आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय. समनदीला पूर आल्यानंतर दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो, त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर भुसावळ तापी नदी देखील ज्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरते, त्याचप्रमाणे तापी नदीवरील पूल हा मध्य प्रदेश आणि तालुक्यातील इतर भागांसाठी महत्त्वाचा भाग आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पुलाचं एका बाजूचे कठडे तुटलेले आहेत, त्यामुळेच पुलावरून जाणं धोकादायक झालंय. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.